साडेतीन शक्तिपीठ समाधान सप्तशृंगी गडावर ते नवमीच्या दिवशी कीर्तिध्वजाची मिरवणूक निघत असते. या कीर्तिध्वजाला संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येनं हजर असतात. परंतु कोरोनाचं संकट असल्यानं कीर्तिध्वज मिरवणूक कमी भाविकांमध्ये काढण्यात आली होती. कीर्तिध्वजाचे मानकरी दरेगाव तालुका कळवण येथील असून गवळी परिवार यांचा असून त्यांची विधिवत पूजा करून कीर्तिध्वज हा नवमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर नेला जातो. तो सप्तशृंगी गडावर रात्री 12 वाजता सप्तशृंगीच्या शिखरावरती फडकवला जातो. तुमचं नाव सांगा काय? तुम्ही आता दरेगावचे गवळी पाटील आहे, तर तुम्ही ध्वज वरती नेतात कीर्तिध्वज, त्याबद्दल काय सांगाल? जवळजवळ कीर्तिध्वज जो आमचे गवळी जो परिवार आहे 500 वर्षापासून लावत आलेला आहे. आणि हेच म्हणू शकतो का मागील 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ असल्यामुळं कुठली गर्दी नाही आणि त्याच्यावर दुकानदार असतील किंवा आमच्या गवळी परिवार असतील हे दुःखाच्या संकटात येऊन त्यावेळेसही ध्वजारोहण केला आणि असं काही नाही. पण आज रोजी यात्रा चांगल्या पद्धतीने भरल्यामुळं गडाचा परिसर बी जरा सजल्यासारखा दिसतो आणि कमीत कमी 75% लोक या ठिकाणी दर्शनाला आले. आणि आम्ही अशीच आई भगवतीवर जवळ कृपा करतो की माता येणारा काळ जो महाराष्ट्रावर संकट पडलेला आहे हा जगावर संकट पडलेला आहे हा संपूर्ण त्याचा नायनाट झाला पाहिजे आणि आमचा मनुष्य प्राणी एक सुजलम आणि सुपरम झाला पाहिजे. कोणावर अशी परिस्थिती वाईट आली नाही पाहिजे. याआधी फार चांगले चांगले कार्यकर्ते असतील, गरगरीब लोक कोरोनामुळं वाईट परिस्थिती येऊन त्यांच्यावर हा जो वाईट प्रसंग आला तर असा हा प्रसंग दूर व्हावा अशीच मी भगवतीला विनंती करेन.